आपण चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटरल यामधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधील एक एक्झाम्पल बघणार आहे. आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय गिवन आहे बघा. आता इन क्वाड्रिलेटरल आय जे के एल साइड आय जे इज पॅरलल टू साइड के एल. आय जे आणि के एल हे कसे आहे एकमेकांना पॅरलल आहे. अँगल आय इज इक्वल्स टू 108 डिग्री अँड अँगल के इज इक्वल्स टू 53 डिग्री. हेन्स यू हॅव टू फाइंड द मेजर ऑफ अँगल जे अँड अँगल के. म्हणजे जे आणि के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर आय आणि के च्या व्हॅल्यूज तुम्हाला गिवन आहे. आता सोल्यूशनमध्ये काय घेणार आपण, तर बघा आता सेक एल के इज पॅरलल टू सेक आय जे अँड लाईन एल आय इज ट्रान्सवर्सल. देअरफोर आपण काय लिहू शकतो, अँगल एल प्लस अँगल आय इज इक्वल्स टू 180. बघा आता अँगल एल प्लस अँगल आय या दोघांची ॲडिशन किती येईल, 180 डिग्री. रिझन काय सांगता येईल आपल्याला, द इंटिरियर अँगल्स. आता आय ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे बघा, 108. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू. देअरफोर अँगल एल प्लस 108 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफोर अँगल एल इज इक्वल्स टू हे जे 108 आहे हे आपण काय केले, राईट साईडला मूव केले, साईड चेंज केली. काय येईल बघा आता, अँगल एल इज इक्वल्स टू 180 मायनस 108. देअरफोर अँगल एलची काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला, 72 डिग्री मिळेल. तर पुढे बघा, सेक एल के इज पॅरलल टू सेक आय जे अँड लाईन के जे इज द ट्रान्सवर्सल. मग आता याचे आपल्याला काय लिहिता येईल बघा, अँगल के प्लस अँगल जे इज इक्वल्स टू 180 डिग्री. अगेन द सेम रिझन, इंटेरियर अँगल्स. आता अँगल के ची व्हॅल्यू किती गिवन आहे आपल्याला, 53 डिग्री. देअरफोर 53 डिग्री प्लस अँगल जे इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफोर अँगल जे इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 53 डिग्री. आता 180 मधून 53 मायनस केले, आता किती मिळाले, 127 डिग्री. ही व्हॅल्यू कशाची आपल्याला मिळाली, अँगल जे ची. देअरफोर अँगल एल ची व्हॅल्यू किती मिळाली, 72 डिग्री. तर अँगल जे ची आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, 127 डिग्री.